आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. यंदाची निवडणूक अधिक महत्वपूर्ण असणार आहे, कारण यंदाच्या निवडणुकीत तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसलं तरी देखील तुम्हाला मतदान करता येणार आहे. तुमच्याकडे काही महत्वाची ओळखपत्रे असतील तर त्यांच्या आधारे देखील तुम्ही ओळखपत्र निवडणूक ओळखपत्र नसताना मतदान करू शकणार आहे. मात्र यावेळी केवळ एकच अट आहे, ती म्हणजे तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसले तरी तुमचे मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने 11 ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता ज्यांचे ओळखपत्र हरवलेले आहे त्यांना दिलासा मिळणार आहे, ते देखील आपल्या ओळखपत्राच्या आधारे मतदान करू शकणार आहेत. दरम्यान निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती करून घेऊयात. यामध्ये पासपोर्ट, वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स, छायाचित्रे असलेली कर्मचारी ओळखपत्र म्हणजेच केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेलं ओळखपत्र चालणार आहे, छायाचित्र असलेलं बँकेचं पासबुक, पॅन कार्ड, तसेच NPR अंतर्गत दिलेलं स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयानं दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन दस्तावेज, खासदार किंवा आमदार किंवा विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड, ही महत्वाची जर ओळखपत्र तुमच्याकडे असली तर तुम्ही निवडणूक ओळखपत्र नसताना देखील मतदान करू शकणार आहात, पण तुमचं मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे.